किती सच्चे आहेत देवेंजी, त्यांना काल त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना ऑफर आल्यानंतर सुद्धा म्हणजे नाही अब जो तैव उसकोही करणं आहे की नाकातोंडात पाणी झाल्यानंतर पिलाला पायाखाली घेणं ही संस्कृती देवेंजींची नाही. गेलं त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, आलं त्यावेळेला पुन्हा एकनाथजी मुख्यमंत्री. एवढा कॉमन सेन्स मराठा सामान्य वोटरला आहे. आता आजकाल 2019 महाराष्ट्रामध्ये एक पक्षांतराचं भरपूर प्रमाण घडलं, त्यामुळे गौप्यस्फोटाचं पण प्रमाण फार वाढलेलं आहे. अनेक जण गोप्यस्फोट करत असतात. मध्यंतरी उद्धव ठाकरे म्हटले की आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपने दिलेली होती. नंतर देवेंद्र फडणवीसांनी काल असा गोप्यस्फोट केला की उद्धव एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी समन्वय साधला होता आणि भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केलेली होती. 2019 तुम्ही प्रदेशाध्यक्ष होतला, यातलं नक्की खरं काय आहे? देवेंजींना खोटं बोलणं कधी माहितीच नाही. ते एकण एक शब्द इथे स्क्रिप्ट तयार करतात मगच बोलतात. कधीही त्यांचं स्टेटमेंट मागे घ्यायला लागलं नाही. आणि त्यामुळे देवेंजी म्हणतात ते खरं आहे. मी स्वतः राज्याचा अध्यक्ष होतो, एकदा नाही दोनदा होतो. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की काय घडलं ते कसं. लास्ट मिनिटला म्हणजे शेवटी शेवटी देवेंजीना आता नको फोन घ्यायला, कारण निर्णय तर झाला होता ना. आणि किती सच्चे आहेत देवेंजी, त्यांना काल त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना ऑफर आल्यानंतर सुद्धा म्हणजे नाही अब जो तैव उसकोही करणार आहे. ह्यांनी स्वतःच्या जीवावर उधारून बाहेर पडायचं, आधी सुरतीला जायचं, मग गुवाहाटीला जायचं, आणि आता मग मला मुख्यमंत्रीपद मिळतं आहे ना, मग जाऊ दे असं. त्या माकडिनीच्या आणि पिलाचं जे उदाहरण आहे की नाकातोंडात पाणी झाल्यानंतर पिलाला पायाखाली घेणं ही संस्कृती देवेंजींची नाही. ओके, पण तुम्हाला शिवसेनेसोबत जे त्यांचं जे तुमची नॅचरल युती असं तुम्ही म्हणता, तशी युती एकनाथ शिंदेंच्या बोबत झाली सोबत झालेली आहे का? झाली, अगदी पक्की झाली. काही फरकच पडणार आहे ना. माणसा तीच, स्वभाव तोच, कल्चर तेच, विचारधारा तीच, दिशा तीच, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या छातीवरचं ओझं कमी झालं का? तो मराठीतला वाक्प्रचार आहे. आम्ही आणि तो वाक्प्रचारसुद्धा तसाच मधला पीस उचलला गेला. बरं, महाराष्ट्राच्या विकासासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ज्या प्रकारचा ह्यांनी त्रास दिला 33 वेळेस, त्यात आपल्याला हे स्वीकारावं लागेल. देवेंजींनी स्वीकारलं तर आपल्याला स्वीकारावं लागेल. मग त्याला आपण शब्द वापरतो ग्रामीण भाषेमध्ये, तर तो शब्द. अच्छा, दादा तुम्ही मराठा आरक्षण समितीचे पण अध्यक्ष आहात आणि जरांगे पाटलांचं आंदोलन मध्यंतरी भरपूर पेटलं, त्याला मग प्रतिसादही चांगला मिळाला. त्या आंदोलनाचा भाजपला मराठवाड्यात फटका बसणार असं बोललं जात आहे, तर तुमचं ॲनालिसिस काय सांगत आहे? मला असं का वाटत नाही तुम्हाला सांगतो. जो मराठा वर्षानुवर्ष बीजेपीवर होता तो आहे. बर, तो कुठे गेला नाही, तो काही विचलित झाला नाही आणि तो कमी नाही, खूप मोठ्या संख्येने आमदार खासदारांमध्ये कधीकधी म्हणजे राष्ट्रवादीची सगळी संख्याच म्हणून 50 असते 40 असते, तर आमच्या 105 ती स्वाभाविकपणे मराठ्यांची जास्त असणार. शरद पवारांकडे मराठा आमदार जेवढे आहेत ना त्याच्यापेक्षा आमच्याकडे जास्त आहेत. तो कुठे हल्लाच नाही आहे. म्हणजे अगदी एखादं मोठं नाव घेतो, शिवेंद्रराजेंसहित कोणी हल्ला नाही. शिवेंद्रराजे मी त्यांना वंदन करतो, ते राजे म्हणून नाही, राजे म्हणून करतो, पण 33 महिन्याच्या कालावधीत ते हल्ले नाहीत. अनेक वेळा बातम्या आल्या फक्त. त्यामुळे ती मराठा वोट बँक आमची जी आहे ती कुठे हल्लीच नाही आहे. ओके, मराठा आरक्षण हे देवेंजीने दिलं, हायकोर्टात देवेंजीने टिकवलं. गेलं त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते, आलं त्यावेळेला पुन्हा एकनाथजी मुख्यमंत्री. एवढा कॉमन सेन्स मराठा सामान्य वोटरला आहे. आज संध्याकाळी माझ्या मतदारसंघामध्ये एक मोठा मराठ्यांचा कार्यक्रम होतो, चला मग तुम्हाला कळलं की हे मराठा मत आहे. ओके, ते परस्पर लोकांना एकमेकांना ए याच्या आधीचे मराठा मुख्यमंत्र्यांनी काही केलं काय? नाही म्हणते OBC, अरे OBC 92 आला तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री नव्हते. मला आनंद वाटतो, मी असं घडीवर बसलेलो असतो, एक मराठा दुसऱ्या मराठ्याला समजवतो की OBC पाहिजे काय, मग 92 काय झोपा काढतो शरद पवार, असं एक मराठा दुसऱ्या मराठा समजवतो. तेव्हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मी वेटेज देतो, सन्मान देतो, आणि त्यामुळेच एकनाथजी त्यांचं उपोषण सोडवायला वगैरे गेले. आधार नसता तर कोण गेलं असतं? पण त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जे जे तुम्ही म्हणालात ते सगळं एकनाथजीने केलं. सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा नोटिफिकेशन निघालं. आता तुम्ही जर त्याची प्रोसिजरच समजून घेणार नसाल की नोटिफिकेशननंतर त्याच्यावर हरकती मागवायच्या असतात, त्या 6.5 लाख आल्या. ओके,
त्यातल्या 2.5 लाख हरकती टॅकल झाल्या आणि आचारसंहिता सुरू झाली. सगळा स्टाफ मंत्रालय शिपायासहित निवडणुकीत लागला. संपलं की पुन्हा हरकती टॅकल करून मग त्याचे फायनल नोटिफिकेशन काढायचं. ते नोटिफिकेशन तुम्हाला मान्यच आहे की नाही, कारण वाशीमध्ये तुम्ही ते मान्य करून मग घराकडे परत गेलात, माघारी गेलात. ते इम्प्लिमेंट करत नाही असं कोणी म्हटलं आहे? कशासाठी हा कांगावा चालला आहे? पण हा त्यांचा त्यांचा विषय आहे. ओके, सामान्य मराठ्याला हे कळत की सगळ्या चोऱ्यांच्या नोटिफिकेशन सहित सगळं एकनाथजीने मान्य केलं आहे, 10% आरक्षण दिलं आहे. 58 लाख का 57 लाख नोंदी कुणबी सापडल्या, त्याच्यात मराठवाड्यातल्या ज्या आहेत त्या 10, 20, 100, 200 अशा होत्या. त्या चांगल्या 27,000, 28,000 गेल्या. मल्टिप्लाय बाय 100 करायचं असतं. त्याच्यात तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आता सर्टिफिकेट कुणब्याची 2,70,000 वगैरे निघणार आहेत. ओके, म्हणजे मी नाव नाही सांगत, पण एक खूप मोठा उद्धवजींच्या शिवसेनेचा नेता आहे, तुम्हाला म्हणाला की दादा आता आमच्या सगळ्यांना मिळून 300 जणांना मिळणार म्हणाला, कारण आमची एक नोंद सापडली. हे आकडेवारी सामान्य मराठ्याला कळते. मनोज रंगे पाटलांनी किती जरी गैरसंबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कळते की एकनाथजीने प्रसंगी पक्षामध्ये विरोध सहन करून सगळे सोऱ्याचं नोटिफिकेशन काढलं आहे. कुणबी विषयासाठी रिटायर्ड शिकेबाजी अपॉइंट केली आहे, त्यासाठी हैदराबादला जाऊन नोंदी आणल्या आहेत. मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांची सुरुवात त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही इथून झाली. मी साक्षी आहे ना, मी मराठा आरक्षण आणि सुविधा समितीचा अध्यक्ष आहे ना. मनोज जरांगे पाटलांचं पहिलं आंदोलन काय सुरू झालं? मला मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी, मला मनोज जरांगे पाटलाला कुणबी सर्टिफिकेट मिळणं इथून सुरुवात झाली. बरं, मग मलावरून आलं मराठवाडा, मग मराठवाड्यावरून आलं राज्य. ज्या मनोज जरांगे पाटलांना स्वतःला कुणबी सर्टिफिकेट मिळत नव्हतं तिथे 2,30,000 लोकांना कुणबी सर्टिफिकेट आता इमिजिएट मिळणार आहे. जरांगे पाटलांचं कुणबी सर्टिफिकेट मार्गी लागलं का? त्यांचं मार्गी लागलं ना, नोंदी सापडत नव्हत्या ना. ओके, त्या हैदराबादमधून सापडल्या, त्यानंतर कुणबी सर्टिफिकेट देण्याचा निकष थोडा शिथिल केला, पण शिथिल केला जरा, त्यामुळे फटाफटाफटाफट मिळायला लागल्या. मनोज जरांगे पाटलांना तर केव्हाच मिळायचं माहीत नाही, म्हणजे आमचं कधी समोरासमोर भेटणं बसणं झालेलं नाही, पण मिळालं असेल. ओके,